सौमी प्रचिती जीवनाची संगती, सौमी प्रचिती जीवनाची संगती, करावे मनाने स्मरण त्यासी सौमी अनुभवास येती, त्यासी सौमी अनुभवास येती, त्यासी सौमी अनुभवास येती। नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे शुक्रवार आणि शाकंभरी पौर्णिमासुद्धा आहे। तर मी आज देवीला बघा आमच्याकडे भोगी करतात, तर आज मी अशा प्रकारे भोगी केलेली आहे। तर भोगी कशी करतात हे संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर ही बघा सर्व ताटामध्ये भरून सर्व देवीला साडी, ब्लाऊज पीस, नारळ, ओटीचं सर्व सामान घेऊन एका ताटामध्ये सर्व भरून घेतलेलं आहे आणि आता देवीची ओटी भरायची आहे। तर ही देवी आहे आमच्या घराच्या शेजारी, मंदिर आहे, आमचे ग्रामदैवत आहे। तर ही खूप वर्षांपासून आमची देवी इथं बसवलेली आहे। आमच्या चौकामध्ये खूप मोठा नवरात्र उत्सवसुद्धा खूप मोठा साजरा केला जातो। तर दर पौर्णिमेला प्रत्येकजण गावामधले भोगी करतात देवीची। तर देवीला साडी वगैरे आणतात, हार आणतात, देवीचा छान असा मळवट भरून देवीची पंचोपचार पूजा करून आरती वगैरे करतात। तर ही आज आम्ही केलेली आहे। तर बघा देवीला साडी किती छान दिसत आहे, पिवळ्या कलरची साडी, हिरवी साडी मिळाली नाही, पिवळ्या कलरची साडी घेतलेली आहे। तर खूप छान अशी साडीसुद्धा नेसवली मी आणि निलेशनं दोघांनी मिळून साडी छान नेसवली। देवी खूप उंच आहे, खुर्चीवर सोडून साडी नेसवावी लागते देवीला। तर अशा प्रकारे आमच्याकडे भोगी करतात। आम्ही आत्तापर्यंत गावी नव्हतो त्याच्यामुळं आम्हाला कधी असं हेच आलं नाही। खूप वर्षांची इच्छा पूर्ण झाली आज आणि खूप मनात होतं खूप दिवसांपासून की आपल्याला देवीला भोगी करायची आहे। तर आज योगायोग आला आणि छान अशी आज शाकंभरी पौर्णिमा आणि शुक्रवारसुद्धा होता, असं बहुतेक कमी वेळाच होतं। तर हे बघा देवीला मळवट भरून घेतलेलं आहे हळदी कुंकाचा। तर पौर्णिमा शुक्रवारी आलेली आहे आणि तीसुद्धा शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे ह्या पौर्णिमेचे खूप महत्त्व आहे। तर ह्या पौर्णिमेला आवर्जून कुलदेवीची सेवा करतात, दर पौर्णिमेलाच केलेली चांगली असते। तर स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि आपल्या कुलदैवत आई तुळजाभवानीच्या कृपेने माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मी हे सर्व केलेलं आहे। आणि असंही मला खूप वर्षांपासून करायची होती देवीची भोगी, तर आता मी नेहमी इथं आहे तर नेहमीच करत राहणार आहे। तर नवरात्रामध्ये सुद्धा मी आईची भोगी करणार आहे। तुळजापूरला आणि आई येडेश्वरीला जायचं राहिलेलं आहे, तर तेवढं करून यायचं, दोन्ही देवींची भोगी वगैरे करायची आणि साडी चोळीची ओटी भरून यायचं। तर हे बघा देवीला नारळ वगैरे ठेवून छान अशी ओटी भरलेली आहे। सर्वांगी सुंदरुणी कंठी जे देव जे देव जे मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन चरणी मात्रे मन कामना पूर्ती, जे देव जे देव
दुर्गे दुर्गधारी त्रिविध संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्मनाथे वारी आदि पंडो आदा संकट निवारी हे देवी हे देवी हे महिषासुरमर्दिनी गुरु ईश्वर वरदे तारक संजीवनी हे देवी हे देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निर्दाशा द्वेषापासून थोड़ी थोड़ी उपाशा आरती वगैरे झाल्याच्यानंतर बसा जरा बसा पुढे बसा बसा पुढे बसा खाली बस की सर्व गोष्टी देवाच्या कृपेने झालेल्या आहेत. समर्थ महाराजांच्याच कृपेने सर्व झालेलं आहे. तर बघा हे बघा नारळ सुद्धा तुम्हीच पहा उभा फुटलेला आहे. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.